नमस्कार, सातारा वार्ता यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा। सातारा जिल्ह्यात आज जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 449 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले तर एक जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। असे असताना कोरोनामुक्त झाल्यामुळे 985 नागरिकांना घरी सोडण्यात आले। सातारा जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढील प्रमाणे: जावली 16, कराड 56, खंडाळा 22, खटाव 43, कोरेगाव 23, मान 22, महाबळेश्वर 12, पाटण 11, फलटण 110, सातारा 97, वाई 33, इतर 4। सातारा जिल्ह्यात आज अखेर 18,82,095 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले। यापैकी 2,43,108 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले तर कोरोनामुक्त झाल्यामुळे 2,30,995 नागरिकांना घरी सोडण्यात आले। असे असताना आज अखेर 6,048 नागरिकांचा कोरोनावर उपचार घेत असताना मृत्यू झाला तर विविध कोरोना केअर सेंटर व रुग्णालयात 8,973 नागरिक कोरोनावर उपचार घेत आहेत।